विद्यार्थी मित्र हो मी दिलीप मोहिते सर शिको आनंदेसोबत आज आपण इयत्ता आठवी विषय मराठी आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक नऊ विद्या प्रशंसा या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला तर मग आपण विद्या प्रशंसा या कवितेचा स्वाध्याय पूर्ण करूया आपल्याला स्वाध्यायामध्ये प्रश्न एक विचारलेला आहे खालील आकृत्या पूर्ण करा आणि त्यासाठी आपल्याला अ आकृती दिलेली आहे विद्येमुळे व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या गोष्टी आपण कविता नीट अभ्यासली समजून घेतली की या प्रत्येक कृतीचं उत्तर आपल्याला लिहिता येणार आहे तर विद्येमुळे जगात श्रेष्ठत्व प्राप्त होते कुठलीही वस्तू प्राप्त होते सदैव कल्याणकारी असते सुख देते व दुःखाचे निवारण करते आपल्याला दुसरी आकृती आप आ दिलेली आहे कवीच्या मते विद्येची वैशिष्ट्ये आता विद्याची वैशिष्ट्ये कवींनी सांगितलेली आहेत की विद्या हे अद्भुत गुण असलेलं धन आहे कल्याण करणारा मित्र वैचित फळ देणारा कल्पतरू म्हणजे विद्या आहे अशा प्रकारे ही विद्याची वैशिष्ट्ये आपण इथं लिहायची आहेत प्रश्न दुसरा आहे तुलना करा आणि त्याच्यामध्ये धन आणि विद्या की यांची तुलना आपल्याला करायला सांगितलेली आहे पहा धन देऊन कमी होते हा धनाचा गुण आहे तर विद्या देऊन कमी होत नाही म्हणजे विद्या धन हे अक्षय असतं कधीही नष्ट होत नाही हे जे आपलं व्यवहारातलं नेहमीच धन असतं ते भोगून म्हणजे त्याचा उपभोग घेतला की ते सरून जाते म्हणजेच कमी होते किंवा नाहीस होत नष्ट होते परंतु विद्यारूपी धन जे आहे ते भोगून संपत नाही आता आपलं नेहमीच जे काही पैसा सोनं नाणं ही जी काही संपत्ती आहे तर ती सतत उणे होते म्हणजे ती कमी होत जाते आणि विद्यारूपी धन जे आहे ते मात्र सतत वाढत जाते हा धन आणि विद्या यामधला हा फरक आहे आता आपल्याला प्रश्न तिसरा दिलेला आहे की खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा नानाविध रत्नांची कनकांची अस्थि भूषणे फार परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार आता आपल्याला या ओळींचा अर्थ या प्रकारे लिहिता येईल अनेक प्रकारच्या मौल्यवान धातूंचे मग त्याच्यामध्ये हिरे मानके मोती सोन्याचे कितीतरी दागिने अलंका अलंकार असतात हे अलंकार परिधान करून आपल्या शरीराची शोभा वाढवण्याचा आपण प्रयत्न करतो हे अलंकार कालांतराने झिजतात तुटतात परंतु विद्येसारखा शोभिवंत अलंकार एकही नाही विद्यारूपी अलंकार अक्षय रूपात आपल्या जवळ राहतो अशा प्रकारे आपण या ओळींचा अर्थ आपल्या शब्दांमध्ये लिहिलेला आहे आता प्रश्न चार आहे विद्या हे, हे उत्तर असा प्रश्न तयार करा आपण प्रश्न तयार केलेला आहे माणसाला श्रेष्ठत्व मिळवून देणारी गोष्ट कोणती अर्थातच विद्या अशा प्रकारे प्रश्न तयार करण्याचं कौशल्यसुद्धा आपल्यामध्ये असायला हवे प्रश्न पाचवा आहे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा आणि त्याच्यामध्ये अ आपल्याला कृती दिलेले आहे की कवीने वर्णन केलेले विद्येचे महत्त्व आपल्याला सांगायचं आहे पहा कवींनी या प्रकारे म्हणजे कृष्णशास्त्री चिपळूणकर जे आहेत कवी या कवितेचे विद्याप्रशंसा कवितेचे कवी तर त्यांनी ह्या विद्येचं महत्त्व पटवून दिलेलं आहे ते या प्रकारे आपल्याला सांगता येईल विद्याची महती सांगताना कवी म्हणतात की माणसाला प्रतिष्ठा मोठेपणा श्रेष्ठत्व मिळवून देण्याचं काम विद्या करते या अशी एकही वस्तू नाही की जी प्राप्त होत नाही असाध्य ते ते साध्य होते देवतेमुळे विद्यारूपी धन हे अक्षय आहे ते, ते कधीही नष्ट होत नाही ते दिल्याने वाढते इतर कोणत्याही अलंकाराची बरोबरी विद्यारूपी अलंकाराबरोबर करता येत नाही विद्येसारखा शोभिवंत अलंकार दुसरा नाही आपले हित करणारा विद्येसारखा दुसरा मित्र नाही विद्येमुळे जीवनात कशाचीच कमतरता भासत नाही गुरुप्रमाणे उपदेश करण्याचे काम विद्या करते संकट प्रसंगी उपाय सुचवते आपल्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणारा कल्पतरू म्हणजे विद्या आहे सर्व प्रकारचे सुख देण्याचे व दुःखाचे निवारण करण्याचे काम विद्या देवता करते अशा या विद्यारूपी देवतेची मनोभावी उपासना करावी विद्यारूपी अक्षय धन आपल्या जवळ असायलाच हवे अशा प्रकारे आपण हे विद्येचं महत्व पटवून द्यायचं आहे आकृती आपल्याला दिलेले त्या विद्या देवीते अनन्य भावे सदा भजा भारी या ओळीचा सरळ अर्थ आपल्याला लिहायचा आहे आता पहा आपल्याला या प्रमाणे अर्थ लिहिता येईल विद्याची थोरवी मोठेपणा सांगताना विद्या प्रशंसा या कवितेमध्ये कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर म्हणतात की या जगामध्ये माणसाला श्रेष्ठत्व मिळवून देणारी गोष्ट म्हणजे विद्या आहे सर्व सुखे देणारी सर्व दुःखाचे निवारण करणारी ही विद्या देवता आहे अशा या विद्यारूपी देवतेची मनोभावी उपासना करावी मनापासून तिला शरण जाऊन तिची साधना करावी असा संदेश या ओळींमधून कवींनी दिला आहे अशा प्रकारे आपण या सरळ अर्थ लिहिलेला आहे आता खेळू या शब्दांशी मध्ये आपल्याला काही कृती दिलेली आहेत अकृती आहे की खालील शब्दांना कवी कवितेतील शब्द शोधा अर्थातच कवितेमध्ये आपल्याला या सगळ्या शब्दांचे समानार्थी शब्द आलेले आहेत ते आपण शोधायचे व लिहायचे आहेत पहिला शब्द आहे मोठेपण आणि त्याच्यासाठी कवितेमध्ये श्रेष्ठत्व असा शब्द आलेला आहे दुसरा शब्द आहे नेहमी त्याच्यासाठी सदैव सदा नित्य हे शब्द आलेले आहेत अलंकार यासाठी भूषणे हा शब्द आलेला आहे आणि मनातील इच्छा यासाठी मनोरथ असा शब्द कवितेमध्ये आलेला आहे आकृती आहे खालील शब्दांचे प्रत्येकी पाच समानार्थी शब्द लिहा आता पहा इथे मित्र हा, हा शब्द दिलेला आहे आणि मित्रासाठी आपण पाच समानार्थी शब्द लिहायचे आहेत दोस्त मित्र सखा सवंगडी सोबती अशा प्रकारे आपण हे समानार्थी शब्द लिहू शकतो दुसरा शब्द आहे सोने त्याच्यासाठी समानार्थी शब्द सुवर्ण कांचन हेम कनक स्वर्ण अशा पद्धतीनं आपण सोने याच्यासाठी सुद्धा हे पाच समानार्थी शब्द लिहिलेले आहेत विद्यामि विद्यार्थी मित्र हो विद्याप्रशंसा या कवितेचा स्वाध्याय तुम्हाला समजलेला असेल लक्षात आलेला असेल सर्व प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी शिकू आनंदे हा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये येतेच थांबू धन्यवाद